चांगले उद्योग बाहेरच्या राज्यांमध्ये जात असताना हे मिंधे सरकार मूग गिळून गप्प बसलेलं आहे आणि घाणेरडे प्रकल्प, धोकादायक प्रकल्प, लोकांना चिरडून ठोकून ठेचून काढणारे प्रकल्प मात्र महाराष्ट्रावर लादले जात आहे. महाडच्या या ऐतिहासिक सभेला उपस्थित असलेले शिवसेना नेते अनंतराव गीते, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आताच ज्यांनी अत्यंत स्फोटक असं भाषण केलं त्या सुषमाताई अंधारे, शिवसेनेत आज दाखल होणारा संपूर्ण जगताप परिवार, श्रीमती स्नेहल जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित बंधूंनो भगिनींनो, हे मैदान म्हणजे एक ऐतिहासिक भूमीचे. इथे हिंदुर्वे सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचं दुसरं महाराष्ट्रव्यापी अधिवेशन घेतलं होतं. रायगडावर त्यावेळेला वंदन करून शिवसैनिक इथे आले आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी एक घोषणा दिली, मुंबई जिंकली आता घोड दौड महाराष्ट्रात. कारण तेव्हा नुकत्याच झालेल्या मुंबईच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकला आणि आता घोडदौड महाराष्ट्रात असं बोलून शिवसेना प्रमुख फक्त थांबले नाहीत, तर खरोखरच ती घोडदौड इतकी यशस्वी झाली की त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं अशी ह्या मैदानाची ख्याती आहे. त्यानंतरही अनेक सभा इथं झाल्या आणि आजची ही सभासुद्धा ऐतिहासिक आहे. महाडचं संपूर्ण चित्र बदलवून टाकेल अशी आजची सभा माननीय उद्धवसाहेब ठाकरे घेत आहेत. आणि मला खात्री आहे की इथे आलेले तुम्ही सर्वजण एक जे परिवर्तन करायचं आहे, बदल करायचं आहे, त्या जिद्दीने पेटून उठलेले आहात आणि आपल्या महाराष्ट्राची आज जी धुळधाण केली जाते आहे. आणि बारसूला तर आज सकाळी उद्धवसाहेब भेट देऊन आले, प्रकल्पग्रस्तांशी बोलून आले, त्यांना दिलासा दिला आणि रिफायनरीसारखा उद्योग येत असेल परंतु तो लोकांच्या छातीवर बंदुका ठेवून आम्ही आणू देणार नाही. पर्यावरणाचा, निसर्गाचा सर्वनाश करून होणारा विकास शिवसेनेला मंजूर नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ठोकशाही करून कशासाठी ह्या लोकांना आणलं जातंय, तर आपल्या बगल बच्चांना ह्या विकासाचा फायदा मिळावा म्हणूनच त्या जमिनींचे जे अलीकडचे खरेदी विक्री व्यवहार आहेत ते अशा सगळ्या परप्रांतीयांनी करून ठेवलेले आहेत. त्यात गुप्ता, शर्मा, मेहता, शहा ही नावं आली कुठून? म्हणून माझं तर एक सांगणं आहे की जेव्हा या जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिफायनरीची घोषणा झाली तेव्हापासूनचे परप्रांतीयांनी केलेले सर्व जमीन खरेदीचे व्यवहार स्थगित करावेत, तसा कायद्यात बदल करा आणि हे महसूल कायद्यामध्ये एक छोटा बदल करून करता येणं शक्य आहे. जर हिम्मत असेल तर अशा थैलीबाजांना, अशा शेठ लोकांना आणि लुटारूंना आमच्या कोकणवासियांच्या जमिनी गिळायपासून थांबवा. परंतु ते तर मुख्य इप्सित असल्यामुळे त्यांना थांबवलं जाणार नाही. आज महाराष्ट्रातला येणारे चांगले उद्योग दुसऱ्या राज्यांमध्ये पळवले जात आहेत. फॉक्सकॉनचा एक उद्योग गुजरातला दिला, दुसरा उद्योग कर्नाटकाला दिला. गुजरातमध्ये निवडणूक होती, आता कर्नाटकामध्ये निवडणूक चालू आहे. आपला बल्क ड्रग पार्क जो रोह्यामध्ये, याच जिल्ह्यामध्ये हजारो लोकांना रोजगार देणारा
असा एक औषधी उत्पादकांचा मोठा प्रकल्प आपण तिथे आणत होतो. जवळजवळ मंजुरी झाली होती, परंतु भाजपनं मोदी शहांनी तो उचलून गुजरातमध्ये नेला. चांगले उद्योग बाहेरच्या राज्यांमध्ये जात असताना हे मिंधे सरकार मूग गिळून गप्प बसलेलं आहे. आणि घाणेरडे प्रकल्प, धोकादायक प्रकल्प, लोकांना चिरडून ठोकून ठेचून काढणारे प्रकल्प मात्र महाराष्ट्रावर लादले जात आहेत. ही जी धुळधाण चाललेली आहे, त्यामुळे जो लुटमारीचा प्रकार उद्योगामध्ये शिरलेला आहे, ह्या महाड MIDC मधले अनेक उद्योजक असं आता काकुळतीला येऊन म्हणतायत की आम्ही त्या आमच्या कारखान्याकडे जाणं सुद्धा आता टाळतो, नको नको त्या मागण्या येतात. हे आ कशा मागण्या पूर्ण करायच्या? त्यामुळे महाड MIDC ची प्रगती पूर्णपणे खुंटलेली आहे. जोपर्यंत गद्दाराला लात मारून आपण बाहेर काढत नाही, तोपर्यंत आपल्या लोकांचे रोजगार वाचणार नाहीत. आम्ही माननीय उद्धवजींच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्याकडे उद्योग खातं होतं. आम्ही दावोसला गेलो, माझ्याबरोबर आदित्य ठाकरे होते. अनेक गुंतवणूकदारांचे प्रकल्प आपण इथे आणले, त्यांच्याशी करार केले. करोनाच्या काळात सुद्धा महाराष्ट्र हे पहिलं राज्य की उद्योग सुरू ठेवले, कोणाचे रोजगार कोणाच्या नोकऱ्या गेल्या नाहीत. आणि नव्या नव्या गुंतवणुकीचे करार केले, तेच त्यावेळचे करार आता पुन्हा वाचून दाखवत आहेत. हा जिंदालचा जो प्रकल्प मोठा आपल्याच जिल्ह्यात धरमतर खाडीच्या बाजूला त्याचा मोठा विस्तार होतोय, तो करार उद्धवजींच्या उपस्थितीत स्वतः सज्जन जिंदाल यांनी सही करून दिलेला करार आहे. हे असे सगळे उद्योग आणत असताना फक्त महाराष्ट्राला कंगाल करणारे चांगल्या चांगल्या उद्योगांचे प्रकल्प गुंतवणुकीचे प्रस्ताव हे इतर राज्यांमध्ये पाठवणारं हे नादान सरकार. आपलं सरकार उद्धवजींचं सरकार असतं तर केंद्र सरकारची सुद्धा ही हिंमत झाली नसती. आणि म्हणून आपलं हिंमतबाज सरकार परत आणलं पाहिजे. आज या ठिकाणी स्नेहल जगताप आणि सर्व जगताप परिवाराचा जो प्रवेश होतोय, हे एक असं चिन्ह आहे. हा बदल कसा घडतोय ते दिसतंय. महिन्या दोन महिन्यापूर्वी उद्धवजी खेडमध्ये गेले, संजय कदम ह्यांचा प्रवेश झाला. तिथे एका गद्दाराला टक्कर नव्हे तर त्याची धुळधाण. मालेगावमध्ये उद्धवजी गेले आणि तिथे अपूर्व हिरेंचा प्रवेश झाला. फार मोठं एक सामर्थ्य शिवसेनेमध्ये दाखल झालं. आणि आता हा ह्या तालुक्यातला इथे आसपासच्या परिसरातला अत्यंत लोकप्रिय असा जगताप परिवार त्यांच्या सर्व सहकाऱ्यांसह दाखल होत आहे. त्यांचं स्वागत आहे. आणि ही जी भगवी ताकद आपली वाढते, आता हा बुलडोझर आपला शिवसेनेचा सुरू होणार. जे आडवे येतील ते चिरडले जातील, गद्दारांना त्यांची जागा दिसेल. आपल्याला फक्त ह्यासाठी जागरूक होऊन एका ताकदीनं स्वाभिमानानं उद्धवजींच्या मागे उभं राहायचंय. जय भवानी जय शिवाजी बोलायचंय, त्यासाठी कष्ट करायचे आहेत. आणि आपला भगवा लवकरच पुन्हा एकदा महाराष्ट्रावर डौलानं फडकण्याचं पाहायला मिळणार, ते भाग्य आपल्याला मिळो अशी मी शुभेच्छा देतो. आणि चार शब्द पूर्ण करतो, जय हिंद जय महाराष्ट्र.